नमस्कार, मी मनोज पोत्रादी, माझ्या चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूया आजच्या विशेष घडामोडी. कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र देशात हाहाकार माजलेला आहे. कोविड 19 मुळे संपूर्ण देश राज्य आर्थिक अडचणींना सामना करीत आहे. अशा परिस्थितीमध्ये मागील काही महिन्यापासून सामान्य नागरिकांचा रोजगार ठप्प झाल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत असताना आता आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणाच्या चिंतेने पालक वर्ग चिंताग्रस्त झालेले आहे. यामुळे यांचे गांभीर्य लक्षात घेत युवा सेना चंद्र शिष्टमंडळामार्फत शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांच्या मार्गदर्शनात युवा सेना जिल्हा समन्वय इंजिनियर निलेश बेलखडे यांचे नेतृत्व माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन चंद्रपूर शिक्षणाधिकारी माननीय डोरलीकर साहेब, चंद्रपूर शिक्षण विभाग नोडल अधिकारी पवार साहेब, नोडल अधिकारी पूनम मस्के मॅडम यांची भेट घेण्यात आली. यावेळी अशा कोरोना संकट काळातील बिकट परिस्थितीमध्ये शासनाच्या निर्णयानंतर शाळा महाविद्यालय बंद असताना सुद्धा काही जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानंतरही ही काही संस्था चालक प्रवेश प्रक्रिया राबवून अतिरिक्त फी वाढ करीत असून ऑनलाईन शिक्षणाचं कारण देत विविध फी, शालेय कपडे, पुस्तके, साहित्य घेण्यास सक्ती करीत आहेत. अशा विविध तक्रारी युवा सेना चंद्रपूरकडे येत आहेत. समोर येऊन तक्रार केल्यास, या विरुद्ध आवाज उठवल्यास, तक्रार केल्यास आपल्या पाल्याला नाहक त्रास सहन करावा लागेल या भीतीने पालक वर्ग हा त्रास सहन करीत आहेत. साधारणतः 2-3 महिन्यापासून शाळा महाविद्यालये बंद असून काही मध्ये परीक्षा सुद्धा होऊ शकलेल्या नाहीत. अशा परिस्थितीमध्ये या शाळा सुरू होईपर्यंत शाळा कॉन्व्हेंट मध्ये आकारण्यात येणारी 3 महिन्याची फी माफ करण्यात यावी या मागणीचा पाठपुरा शासनामार्फत करावा अशी विनंती केली. तसंच आवाजही वार्षिक फी वाढवी करणाऱ्या फी भरण्याकरिता पालकांना सक्ती करणाऱ्या संस्थांवर कारवाई करून पालकांना या दिलासा देऊन त्यांना थोडा का होईना प्रमाणता मुक्त करण्यात यावे ही चौकशी करा, नाही पॅरेंट्स नंबर असेल त्यांच्याशी चौकशी करा जेणेकरून मला खरं खरं माहिती मिळू शकेल. परंतु पालक वर्ग आपल्या वर्ग येणार ही तर शक्यता कमीच आहे. ती आम्हाला आमच्या जागेला कधी फोन करतात या फील्डमध्ये असल्यामुळे निवेदन युवा सेना चंद्रपूर मार्फत देण्यात आले. यावेळी निलेश बेलखडे यांची सविस्तर चर्चा केल्यानंतर विषयच गांभीर्य ओळखून अशा तक्रारीनुसार संस्थेवर कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी साहेब यांच्याकडून देण्यात आले. पालकांनी सुद्धा न घाबरता अशा तक्रारी असल्यास शिवसेना कार्यालय, युवा सेना पदाधिकारी जिल्हा चंद्रपूर यांच्यापर्यंत पोहोचवावे असे आवाहन इंजिनियर निलेश बेलखेडे यांनी केले आहे. यावेळी या शिष्टमंडळात युवा सेना शहर प्रमुख अक्षय अंबिरवार, उपशहर प्रमुख करण वैरागडे, संकेत बनकर यांची उपस्थिती होती. चंद्रपूर माझ्यासाठी देवा बुरटकर. अशाच काही विशेष घडामोडी जाणून घेण्यासाठी माझ्या चंद्रपूरला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.